ठरलं मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सुभेदारांच्या घरी गौरी जागरणाच्या दिवशी सायलीच्या जन्मखुनीच्या भयानक सत्याचा उलगाडा होऊन अश्विन हा सायलीची ती जन्मखून बघतो जन्मखून बघताच अश्विनच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि जेव्हा अश्विन हे सत्य सर्वांसमोर आणतो तेव्हा प्रिया सायलीवरील पायाची ती जन्मक खोटी असल्याचे सांगते त्यानंतर मात्र सर्वांना ती जन्मखून सायलीने खोटी बनवल्याचे वाटताच इकडे मात्र आजी लगेचच दुर्गाजीला फोन करते आणि दुर्गा आजीकडून खऱ्या सत्याचा पडताळा करून घेऊन सायलीची ती जन्मखून खरी असल्याचे सत्य आता समोर येतात आजी रागाच्या रुद्रावताराने तन्वीची कशी कुत्र्यासारखी धुलाई करून तिची हकालपट्टी करते हे आपण बघणार आहोत खऱ्या खोट्याच्या पारड्यात जेव्हा सत्य हे आजी समोर येते तेव्हा एका बाजूला खरी तन्वी भेटून दुसऱ्या बाजूनी खोट्या तन्वीचा पर्दा फास झालेला आता आपण बघणार आहोत जेव्हा सायली पूर्णाजीला सांगते की मी लहानपणापासून आश्रमामध्ये प्रियासोबत राहते प्रियाच्या पायावर अशी जन्मखून कधीच नव्हती आणि जेव्हा सायली या सत्याचा कल्पनासोबत सर्वांसमोर उलगडा करते तेव्हा मोठा धमाका उडून आता सायलीने मोठ्या सत्याचा उलगाडा केलेला असतो इकडे आता गणपतीमध्ये तन्वी आणि रविराज हे दोघेही सुभेदारांच्या घरी राहत असतात मात्र आता अस्मिता आणि तन्वी सायलीला तिचा खोटेपणा समोर आणून कसे तोंडावर आपटायचे सायली ही प्रतिमाच्या सवयीची हुबेहूब -उब नक्कल करते ना तेव्हा आता आपण सुद्धा प्रतिमाच्या सवयीची हुबेहूब नक्कल करून सायलीला आजी समोर तिचं भांडं फोडू असे आता दोघींनी ठरवलेले असते आणि त्यासाठी अस्मिताने आता प्रतिमाची डायरीसुद्धा तन्वीला दिलेली असते तर आता त्या डायरीमध्ये प्रतिमाच्या कोणत्या आवडीच्या गोष्टी होत्या आणि त्या, त्या गोष्टी आता प्रियासुद्धा इकडे हुबेहूब पूर्णाजीला दाखवण्याचा प्रयत्न करत असते आता इकडे गणपतीचे दिवस जात असताना गौरी आगमनाचा दिवस उजाडतो तर आता इकडे अस्मिता आणि प्रियाने ठरवलेले असते की गौरी आगमनाच्या दिवशी काहीही करून आता सायलीला तोंडावरच आपटवायचे आणि आता सायली गौरी आगमनाच्या दिवशी गौरीची पूजा करील इतरही काही खेळ करील पण आपण त्यामध्ये आता सायलीला काहीच करू द्यायचे नसल्याचे अस्मिता आणि तन्वीने ठरवलेले असते त्यासाठी आता अस्मिता आणि तन्वी भयानक प्लान करतात त्या अगोदरच आता सायलीने गोडाधोडाचा स्वयंपाक केलेला असतो आणि आता गौरीसाठी सायलीने मोठा प्रसादही बनवलेला असतो पण त्याच वेळेस तन्वी आणि अस्मिता प्लान करून सायलीने बनवलेला तो प्रसाद लपून ठेवतात दोघींनीही विचार केलेला असतो की आता मोक्याच्या वेळी जर प्रसादच मिळाला नाही तर पूर्णाजी ही सायलीवरती रागावेल पण त्याच वेळेस तो प्रसाद लपून ठेवताना अस्मिता आणि तन्वीला किचनमध्ये कल्पनाने बघितलेले असते कल्पना, कल्पना विचार करते की ह्या दोघी इथे काय करतात तर लगेचच कल्पना ही खाली येते आणि सायलीला म्हणते की अगं सायली मला वाटतंय की या तन्वीने आणि अस्मिताने किचनमध्ये काहीतरी गडबड केली असेल त्या दोघीही तिथे किचनमध्ये काहीतरी करत होत्या तेवढ्यात आजी आता लगेच कल्पनाला म्हणते की अगं गौरी साठी जो प्रसाद बनवला आहे ना तो घेऊन येई आणि तो प्रसाद आता प्रतिमा अत्यासारख्याच असायला हवा बरं का तर आता इकडे सायली किचनमध्ये जातात तिथे प्रसाद नसल्याचे आता सायलीच्या लक्षात आलेले असते तेव्हा कल्पना सायलीला म्हणते की मला वाटलंच होतं की ही तन्वी आणि आपली अस्मिता दोघी किचनमध्ये काहीतरी करत होत्या तर सायली म्हणते की आई आज गौरी आगमनाच्या आणि सणाच्या दिवशी तुम्ही काहीही बोलू नका मी लगेचच पटकन प्रसाद बनवते तर आता इकडे पूर्णादजी म्हणते की सायली प्रसाद घेऊन ये तेव्हा कल्पना म्हणते की पूर्णाई अगोदर जो प्रसाद केला होता ना तो काही प्रसाद सापडत नाही कोणीतरी लपून ठेवला तर पूर्णाजी म्हणते की असे कसे होईल आणि कोण करील हे असं तर सायली म्हणते की पूर्णाथी तुम्ही काही काळजी करू नका मी दहाच मिनिटात माझ्या मनानुसार अगदी व्यवस्थित प्रसाद करून आणते त्यानंतर आता सायली ही प्रतिमासारखाच दुसरा प्रसाद बनवते तेव्हा ज्यावेळेस सायली तो प्रसाद घेऊन येते प्रतिमा सुद्धा गौरी आगमनाच्या दिवशी तसाच प्रसाद तिने बनवलेला असायचा आणि सायलीने सुद्धा तसाच प्रसाद बनवला हे आता समोर येते पूर्णाजी रा आणि रविराजला मोठा धक्का बसतो पूर्णाजी म्हणते की या प्रतिमाच्या या मुलीबरोबर सगळ्याच गोष्टी कशाबरोबर तंतोतंत जुळतात जास्वंदाची फुले काय सांजेची पोळी काय आणि आज गौरी आगमनाच्या दिवशी प्रतिमा जो प्रसाद बनवते तोच प्रसाद या पुरीने बनवला हिला प्रतिमाचं सर्वच कसं माहिती तर रविराज आणि सर्वजण आश्चर्यचकित झालेले असतात त्यानंतर सायली आता गौरी जागरणासाठी सर्व तयारी करते आणि आता घरात गौरी आल्यामुळे सायरीने गौरीची यथा पूजेची मांडणी केलेली असते अगदी प्रतिमा जशी पूजेची मांडणी करायची त्याच पद्धतीने गौरीची मांडणी बघून आता पूर्णात्जीला चौथा मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर आता सुभेदारांच्या घरी खेळ खेळण्यासाठी आजूबाजूच्या बायासुद्धा आलेल्या असतात इकडे आता सायलीने यथा सांग पूजा करून अर्जुन आणि सायली लगेचच आरती घेण्यासाठी पुढे येतात तर सायली ही सर्व देवींच्या अगदी शास्त्रोक्त पद्धतीने आरत्या घेते आणि त्याही अगदी प्रतिमासारख्याच तेव्हा आता लगेचच सर्वांना प्रतिमाची आठवण येत असते त्यानंतर आता सायली दुर्गामातेची आरती म्हणू लागते तेव्हा प्रतिमासुद्धा अशीच दुर्गामातेची आरती म्हणायची ते सर्व बघून आता इकडे रविराज आणि पूर्णाजीला ही सायली काय करू राहिली आणि काय नाही हे समजत नसते त्यानंतर आता सुभेदारांच्या घरी गौरी जागरणासाठी बाया येताच गौरी जागरणाचा खेळाला सुरुवात होती शास्त्रोक्त पद्धतीने सर्व खेळ हा भरवला जातो आणि बाया खेळाचा मनसोक्त आनंद लुटत असतात इकडे मात्र तन्वीचा आणि अस्मिताचा मोठा जळफळाट होत असतो सायली अगदी आनंदाने प्रतिमा जसे खेळ खेळायची तसाच आता सायलीसुद्धा सर्व बायकांसोबत खेळ खेळत असते आणि सर्वजण सायलीची ती कौतुकाने मजा बघत असतात अर्जुन तर सायलीवरती फिदा झालेला असतो अश्विन प्रताप कल्पना पूर्णाजी डोळे मोठे करू करू गौरी सर्व खेळ बघत असते आणि साक्षात प्रतिमाच खेळ खेळू राहिली असे पूर्णाजीला भासत असते तर आता त्या खेळामध्ये दोन तीन वेळा पाय वर केल्यामुळे लगेचच सायलीच्या पायावरची तुळशीपात्राची पात्राची खून अश्विनला दिसते आणि अश्विन लगेचच सर्वांना सायलीच्या पायावरील ती जन्मखून असल्याचे सांगतो तेव्हा रविराज म्हणतो की ही जन्मखून तर आपल्या तन्वीच्या पायावर सुद्धा आहे म्हणजे नक्कीच या सायलीने खोटी जन्मखून तयार केली की काय कारण ती करू शकते कारण तिला तन्वीचा बदला घ्यायचा असेल तर पूर्ण आजीलासुद्धा आता सायलीची ती खोटी जन्मखून असल्याचे वाटत असते तेवढ्यात तन्वी समोर येत म्हणते की ही सायली खोट बोलते आणि माझ्या जन्मखुनीचे इने हुबेहूब दुसरी खोटी जन्मखून बनवली पूर्ण आजीच्या डोळ्यातून मला उतरवण्यासाठी सायली ही खोटा खेळ करत असल्याचे आता प्रिया ही सर्वांना पटवून देत असते तर आता इकडे सायली लगेच प्रियाला म्हणते की अगं तू आश्रमात असताना तुझ्या पायावरती कधी जन्म खून होती प्रिया मी लहानपणापासून तुझे पाय बघत आले आणि आता तूच ही खोटी जन्म खून पायावरती दाखवलेली आहे तेव्हा आता कुणाला काय बोलावे आणि खरी जन्मखून कोणती हे समजत नसते इकडे मात्र पूर्णाजी प्रियाचीच जन्मखून खरी असल्याची तिला खात्री वाटत असते पण सायली म्हणते की माझ्या पायावर लहानपणापासून पा ही जन्मखून आहे मी कशाला खोटे बोलेन आणि मला खोटे बोलून याचा काय फायदा होणार आहे तर प्रिया म्हणते की तुला फायदा होणार आहे ना मला पूर्णाजीच्या नजरेत खाली पाडण्यासाठीच तू हे सर्व नाटक केलं तर आता सायली मनाच्या आकंताने ते सर्व सांगत असताना पूर्णाजी म्हणते की थांबा माझी बहीण दुर्गाजी तिला या गोंदलेल्या खुनाची नक्कीच चांगली माहिती आहे आणि लगेचच पूर्णाजी ही दुर्गाजीला बोलावते तेव्हा दुर्गाजी लगेचच तन्वीच्या पायावरची खून आणि सायलीच्या पायावरची जन्म खून तपासते तेव्हा दुर्गाजी ही बारकाईने त्या खुनेला हात लावून सत्याचा पडताळा ला घेत असते आणि लगेचच सायलीच्या पायावरची ती जन्मखून खरी असल्याचे आणि प्रियाच्या पायावरील ती जन्मखून ही गोंधलेली खोटी खून असल्याचे आता दुर्गाजी ही लगेचच पूर्णाजीला सांगते तेव्हा पूर्णाजीला मोठा धक्का बसलेला असतो आणि आ करून डोळे मोठे करत पूर्णाजी आता तन्वीकडे बघू लागते तर तन्वीला घाम फुटतो तर पूर्णाजी विचार करते की माझी बहीण ताई दुर्गाजी कधीच खोटं बोलणार नाही तेव्हा आता लगेचच पूर्णाथजीला भयानक राग येतो आणि रागाच्या रुद्रावताराने पूर्णाजी ही प्रियावरती धावून दात प्रियाला रागाच्या रुद्रावताराने तिची कुत्र्यासारखी धुलाई करते आणि सरासण कानाखाली टेकत पूर्णाजी आता तन्वीला बदबद बदडते रविराज पूर्णाजीला थांबवत म्हणतो की पूर्णा पूर्णाजी थांबा अजून डी एन ए टेस्टसुद्धा आमची हिने एक दाखवली आहे पुन्हा मी डी एन ए टेस्ट करील आणि ती टेस्ट काय येते हे आपण बघू आणि नंतर ही खोटी तन्वी आहे की खरी आपण बघू तर पूर्णाजी म्हणते की ठीक आहे तर आता खऱ्या जन्मखुनीचे सत्य समोर येताच पूर्णाजीने प्रियाची कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते तेव्हा आता रविराज पुन्हा डी एन ए टेस्ट करून प्रिया आणि रविराजची डी एन ए टेस्ट वेगवेगळी आल्यानंतर रविराज हा प्रियाची कशी हकालपट्टी करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा